नमस्कार अकराच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तराखंडमध्ये निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस विधानसभेच्या एकोणसत्तर जागांसाठी बुधवारी होणार मतदान उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठीचा निवडणूक प्रचार आज संपणार पंधरा तारखेला होणार मतदान सर्वत्र चोख बंदोबस्त राज्यातल्या विविध महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचारासाठी दिग्गज नेत्यांच्या सभा प्रचाराला आला वेग माध्यमिक स्तरावरील पाठ्यक्रमामध्ये निवडणूक साक्षरता या विषयाचा समावेश करण्याची निवडणूक आयोगाची मनुष्यबळ विकास मंत्रालयाला सूचना इस्रोतर्फे येत्या बुधवारी एकाच वेळी प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या एकशे चार उपग्रहांची उलट गणना आज रात्रीपासून सुरू जागतिक रेडिओ दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारत मजबूत स्थितीत बांगलादेशसमोर खडतर आव्हान आणि आता वृत्त उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात होणाऱ्या आणि उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या एकोणसत्तर जागांसाठी तर उत्तर प्रदेशामध्ये जिल्ह्यांमध्ये सदुसष्ट जागांसाठी बुधवारी मतदान होणार आहे सर्वच पक्ष शेवटपर्यंत जोरदार प्रचार करत असून प्रचार शिगेला पोहोचला आहे <coughs> पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर इथं प्रचारसभा घेणार आहेत बसपा प्रमुख मायावती काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याही आज प्रचारसभा होणार आहेत उत्तर प्रदेश आणि एका जागेसाठीची निवडणूक रद्द करण्यात आली आहे उत्तर प्रदेशातल्या आलापूर मतदारसंघात समाजवादी पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर यांच्या आकस्मिक निधनामुळे आणि उत्तराखंडमध्ये कर्णप्रयाग मतदारसंघातले बहुजन समाज पार्टीचे उमेदवार कुलदीप सिंग यांच्या रस्ता अपघातात झालेल्या मृत्यूमुळे या भागातल्या निवडणुका रद्द करण्यात आल्या असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आह या दोन्ही भागामध्ये पंधरा फेब्रुवारीला मतदान होणार होतं मात्र कायद्यानुसार एखाद्या मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यास संबंधित क्षेत्रातल्या निवडणुका रद्द केल्या जातात आणि पक्षाला नवीन उमेदवार रिंगणात उतरवण्याची वेळ दिला जातो या दोन जागांसाठी निवडणुकांची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल राज्यात विविध महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचारासाठी दिग्गजांच्या प्रचारसभांना वेग आला आहे त्याचा घेतलेला हा आढावा मुंबई महानगरपालिकेत अनेक विकास कामांसाठी वारंवार पैसे दिले गेले मात्र दोन हजार सहा ते दोन हजार सतरा या काळात कुठलीही विकास कामं झाली नाहीत मात्र पैसे खर्च झाले या घोटाळ्यांची उत्तरं संबंधितांना द्यावीच लागतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत अंधेरी इथं झालेल्या प्रचार सभेत म्हटलं आहे शिवसेनेवर टीका करताना ज्या शक्तींविरुद्ध शिवसेना प्रमुख लढले आज त्यांचीच साथ देण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले नोटबंदीमुळे सामान्य माणूस दुखावला नाही ज्यांचा काळा पैसा बुडाला तेच टीका करत आहेत शिवसेना कोणत्या रांगेत आहे हेच त्यांनी स्पष्ट करावं असं फडणवीस म्हणाले मुंबईकरांच्या जीवनात आम्ही परिवर्तन घडवणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला सांडपाणी प्रकल्प राबवून मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करू गरिबांना घरं देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं कांदिवली इथंही मुख्यमंत्र्यांची सभा झाली परभणी लातूर आणि नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभा झाल्या गेल्या अडीच वर्षात राज्य सरकारनं ग्रामीण भागात राबवलेल्या योजनांचा आढावा या प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला शेतकरी कष्टकरी माणूस नोटबंदीवर नाराज नाही परंतु ज्या नेत्यांना काळा पैसा पचवता आला नाहीत तेच नोटाबंदीच्या विरोधात बोलत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले पस्तीस वर्षे जिल्हा परिषदा काँग्रेसच्या ताब्यात होत्या आता आमच्या ताब्यात द्या आम्ही विकास करू असं आवाहन त्यांनी केलं मुंबईमध्ये केवळ शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतात मात्र श्रेय घ्यायला भाजपा पुढे असतो अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली मुंबईत गोरेगाव इथं घेतलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते लक्षवेधी हल्ला सैनिकांनी केला मात्र त्याचं श्रेय केंद्र सरकार आणि भाजपा घेतं अशी टीका करत तेवीस फेब्रुवारीला खरा लक्षवेधी हल्ला काय असतो हे भाजपाला दाखवून देऊ असं ठाकरे म्हणाले नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचा जीव गेला त्याचा मला त्रास झाला मात्र संवेदनाहीन मुख्यमंत्र्यांना त्यांनी काहीही फरक पडत नाही असं सांगत नोटाबंदी करणाऱ्या भाजपाचीच बंदी करा असं आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं मुंबईला बदनाम करून विजय मिळवता येणार नाही असंही ठाकरे म्हणाले उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार येणार नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून तिथे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली महाराष्ट्रात सत्ता असूनही कर्जमाफी का करत नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला दिंडोशी या उपनगरातही उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा झाली ठाणे महानगरपालिकेत गेली पंचवीस वर्षे सत्तेवर असलेल्यांनी शहराचं वाटोळं केलं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला ठाण्यात घेतलेल्या प्रचारसभेत ते काल बोलत होते राज्यात रोज सेना भाजपामधला संघर्ष पाहायला मिळतो आहे मात्र इतके मतभेद असूनही दोघेही सत्तेत एकत्र का आहेत हे कळत नाही असं पवार म्हणाले सेना गुंडांचा पक्ष असेल तर गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी त्याविरोधात कारवाई करावी असं आव्हान पवारांनी दिलं सेनेला सत्तेची उब बाहेर पडू देत नाही अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली शिवसेनेचे उपनेते आणि अभिनेते शरद पोंगशे यांनी ठाण्यात शिवसेना उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली केंद्रात स्वबळावर सत्ता आल्यानंतर भाजपाची भाषा आणि चाल बदलली असून त्यांनी पंचवीस वर्षाच्या मैत्रीला लाथाडलं अशी टीका शरद पोंगशे यांनी केली ठाण्यात सेनेची पाळमुळं खोलवर रुजली असून ती उखडणं कदापि शक्य होणार नाही त्यामुळे यावेळीही शिवसेनाच ठाण्यात सत्ता स्थापन करेल असा विश्वास पोंगशे यांनी यावेळी व्यक्त केला नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडून चौदाशे कोटी रुपये प्राप्त झाल्याचं जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेत त्या काल बोलत होत्या आष्टीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं मराठवाड्याला हक्काचं पाणी देण्यासाठी वॉटर ग्रीडच्या माध्यमातून बेचाळीस हजार कोटी रुपये दिले आहेत असंही मुंडे म्हणाल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दोन हजार बावीस पर्यंत सर्वांना घरकुल उपलब्ध करून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ काल विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पा सभा घेतली भाजपा शिवसेना जनतेची कामं करण्याऐवजी एकमेकांची उणीदुणी काढत आहेत असं म्हणाले ही निवडणूक केवळ जिल्हा परिषद आणि पंचायतीची निवडणूक नसून दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्य सरकारच्या कारभाराचं मोजमाप करणारी आहे असं म्हणाले राज्यातल्या दहा महानगरपालिकांच्या एक हजार दोनशे अडुसष्ट जागांसाठी नऊ हजार एकशे नव्याण्णव उमेदवार रिंगणात असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलं पहिल्या टप्प्यात जिथं मतदान होणार आहे अशा पंधरा जिल्हा परिषदांच्या आठशे पंचावन्न जागांसाठी चार हजार दोनश्याहत्तर तसच त्याअंतर्गत येणाऱ्या एकशे पासष्ट पंचायत समित्यांच्या एक हजार बारा जागांसाठी सात हजार त्र्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत महानगरपालिकांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सोळा फेब्रुवारीला मतदान होईल दुसऱ्या टप्प्यात पुण्यासह अकरा जिल्हा परिषदा एक आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान होणार असून तिथं जिल्हा परिषदांच्या चोपन्न जागांसाठी सहा हजार तीनशे सदुसष्ट उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत पंचायत समित्यांच्या एक हजार दोनशे जागांसाठी दहा हजार एकोणऐंशी अर्ज वैध ठरले आजपासून पंधरा फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल माध्यमिक स्तरावरील पाठ्यक्रमामध्ये निवडणूक साक्षरता या विषयाचा समावेश करण्याची सूचना निवडणूक आयोगानं मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली आहे यामुळे पंधरा ते सतरा वयोगटातल्या विद्यार्थ्यांना मतदान तसंच निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळेल असं आयोगानं म्हटलं आहा अभ्यासक्रमात समावेश आर टी -E अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं या विषयाची पाठ्यपुस्तिका काढावी आणि तिचा शालेय पूरक अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा अशी सूचना आयोगानं केली आहे देशात पंधरा सतरा वयोगटातल्या विद्यार्थ्यांची संख्या सहा कोटी वीस लाख इतकी आहे तमिळनाडू तमिळनाडूतल्या सत्तास्थापनचा राजकीय प्रसंग आणखी तीव्र होत चालला आहा जेव्हा मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या तंबूमध्ये आणखी काही आमदार आणि खासदार दाखल झाल्यानं त्यांची बाजू मजबूत होत चालली आहे पनीरसेल्वम यांच्या तंबूमध्ये आतापर्यंत बारा खासदार दाखल झाले आहेत तसंच शशिकला यांच्याकडे असलेल्या साठ आमदारांचं आपल्याला समर्थन मिळाल्याचंही पनीरसेल्वम यांचं म्हणणं आहे चेन्नईजवळ रिसॉर्टमध्ये असलेल्या आमदारांना बाहेर पडू द्यावं असं आवाहन पनीरसेल्वम यांनी शशिकला यांना दिलं आहे पनीर सेल्वम यांना खासदारांचं तसंच वरिष्ठ नेत्यांचं समर्थन मिळालं असलं तरी देखील अजूनही आमदारांनी त्यांना उघडपणे समर्थन नाही दरम्यान शशिकला यांनी समर्थक आमदारांसोबत चेन्नईजवळ एका रिसॉर्टमध्ये बैठक घेतली त्या रिसॉर्टमध्ये समर्थक आमदारांना ठेवलं आहे राजभवनाच्या बाहेर निदर्शनं करण्याची धमकी शशिकला यांनी दिली आहे तसंच राज्यपालांना पत्र लिहून भेट देण्याची विनंती केली आहे पण राज्यपालांनी अजूनही शशिकला यांना भेट भि पनीरसम यांच्या वतीन खासदार मॅथ्रियन यांनी राज्यपालांची भेट घेतली दरम्यान शशिकला यांच्यावर आमदारांना कथित जबरदस्तीनं बंधक बनवण्याच्या प्रकरणी आज मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे नोटाबंदीच्या निर्णयानंतर डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगानं सुरू केलेल्या योजनांना लोकांचा उत्साही प्रतिसाद मिळत आहे पंचवीस डिसेंबर रोजी सरकारनं लकी ग्राहक योजना आणि डिजी धन व्यापार योजना सुरू केल्या या पन्नास दिवसांमध्ये सुमारे आठ लाख नागरिकांना एकंदर एकशे तेहतीस कोटी रुपयांची पारितोषिकं प्रदान करण्यात आली अजून पन्नास दिवस म्हणजे चौदा एप्रिलपर्यंत या योजना सुरू राहणार आहेत इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था येत्या बुधवारी म्हणजेच पंधरा फेब्रुवारीला एकाच एक चार उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे त्याची उलटगणना आज रात्रीपासून सुरू होणार रा आहे या महत्वाकांक्षी अमेरिकेचे शहाण्णव इस्रायल कझाकिस्तान नेदरलँड स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीचा उपग्रह आहे आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून बुधवारी सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हे प्रक्षेपण होणार आहे गेल्या वर्षी इस्रोनं एकाच वीस उपग्रह अवकाशात सोडले होते याआधी दोन हजार चौदा साली रशियानं एकाच प्रक्षेपणात सदतीस उपग्रहांना अवकाशात सोडण्याचा विक्रम केला होता मात्र आता शंभरहून अधिक उपग्रहांचं प्रक्षेपण एकाच दिवशी एकाच वेळी होणार आहे आज जागतिक नववाणी दिन साजरा होत आहे युनेस्कोच्या छत्तीसाव्या सर्वसाधारण तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी स्पेनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि दोन हजार बारापासून हा दिवस साजरा होऊ लागला सुरुवातीपासून ते आताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगत युगातही रेडिओनं लोकप्रियता कायम राखली आहे तेही माहिती शिक्षण आणि समाजाच्या सकारात्मक परिवर्तनाचा वसा पुढे सुरू जगभरातल्या लोकांना जोडण्याचं सामर्थ्य रेडिओमध्ये आहे याचा जास्तीत जास्त प्रसार करणं हाच जागतिक नभोवाणी दिन साजरा करण्याचा सा खरा मार्ग आहे यावर्षीचा जागतिक नभोवाणी दिवस विषय आहे रेडिओ तुम्ही आहात श्रोत्यांना सक्षम करणं इतकंच रेडिओचं काम नसून सर्वसामान्य नागरिक आणि सरकारमध्ये एक सशक्त नातं विकसित करण्याचा प्रयत्न देखील रेडिओ माध्यम करतं भारतीयांसाठी तर नभो आणि माध्यमानं लोकांच्या हृदयात खास स्थान मिळवलं आहे दुर्गम भागात मनोरंजन शिक्षण याबरोबरच जगभरातल्या घडामोडींबाबत नभो आणि बहुमूल्य योगदान देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नभो आणि दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत संपर्क शिक्षण संवादासाठी नभोवाणी हे प्रभावी माध्यम आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे रायगड जिल्ह्यात जुई अब्बास या गावाजवळ खाडी किनारी असलेली असलिली अवैध वाळू तस्करी गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन बंद पाडली मात्र दोन दिवस होऊनही या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये कोणताही गुन्हा दाखल न झाल्यामुळे गावकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत पेण आणि अलिबागला जोडणाऱ्या विशाल खाडीमध्ये अनेक ठिकाणी अवैध वाळू उत्खनन सुरू असून प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष होत आहे मात्र जुई अब्बास इथं गावकऱ्यांनी धाड टाकून मुद्देमालासह कामगारांना ताब्यात घेतलं त्यानंतर अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही या प्रकरणी विलंब होत असल्याच्या विरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत <coughs> दारिद्र्य निर्मूलनासाठी समाजसेवी संस्थांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यायला पाहिजे असं मत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केलं पुण्यात लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीनं सेवा गौरव पुरस्काराचं बालगंधर्व रंगमंदिरात वितरण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या समाजातले प्रश्न सोडवण्यासाठी सरकारवर टीका करणं योग्य नसून त्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घेतला पाहिजे असं त्या म्हणाल्या उद्योजक अरुण फिरोदिया अस्थिरोग तज्ञ डॉक्टर के एच संचेती माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्यासह इतर आठ जणांना सेवागौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्याशिवाय लायन्स शताब्दी लायन्स शताब्दी जीवन गौरव लायन्स लाईफ टाईम आणि लायन्स सेंटेनियल लाईफ या पुरस्कारांनीही विविध क्षेत्रातल्या व्यक्तींना यावेळी गौरवण्यात आलं <coughs> बेचाळीसाव्या महानगर साहित्य संमेलनाचं काल नवी मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं मराठी विज्ञान परिषदेचे अ पाम देशपांडे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर ज्येष्ठ नाटककार शफात खान यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं कथा आणि साहित्य यांचा परस्पर संबंध या विषयावर खान यांनी यावेळी विवेचन केलं अ देशपांडे यांनी विज्ञानाचा साहित्याशी संवाद यावर आपलं मत मांडलं मराठी साहित्य विज्ञान परिषद नवोदित लेखकांना प्रोत्साहन देत आहे असं म्हणाले दुपारच्या सत्रामध्ये मूल्य काल आणि आज या विषयावर परिसंवाद झाला तसंच कॅप्टन सुरेश पंजारी यांनी सैन्यातली संधी या विषयावर मार्गदर्शन केलं शेवटच्या सत्रात घनश्याम बोरकर यांनी बाभ बोरकरांच्या कवितांचं सादरीकरण केलं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचं योगदान बजावणाऱ्या सरोजिनी नायडू यांची आज जयंती गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य टिळक रवींद्रनाथ टागोर अॅनिबेझंट महात्मा गांधी यासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींशी परिचय झाल्यानंतर त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये ओढल्या गेल्या त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांना गुरुस्थानी मानलं आपल्या प्रभावी वक्तृत्वामुळे त्यांनी तरुणांचं कल्याण श्रमप्रतिष्ठा स्त्री स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादाचा पुरस्कार केला हैदराबाद इथल्या प्लेगच्या साथीमध्ये परिश्रम घेऊन जनतेला मदत केल्याबद्दल त्यांना कैसर ए हिंद गौरवण्यात आलं पण जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्याचा निषेध म्हणून त्यांनी सन, तो सन्मान त्यांनी ब्रिटिश सरकारला परत केला खिलाफत चळवळ साबरमती करार रूल लीग अशा विविध चळवळीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता त्या एक उत्तम कवयित्री देखील होत्या द गोल्डन थ्रशरोल्ड द बर्ड ऑफ टाईम द ब्रोकन बीम या त्यांच्या काव्यसंग्रहांना देशविदेशामध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली क्रिकेट हैदराबाद इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये आज पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारताच्या चारशे साठ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या उपहारापर्यंत पाच बाद दोनशे दोन धावा झाल्या आज खेळ सुरू होताच बांगलादेशचे दोन गडी बाद झाले भारताचा फिरकीपटू आर अश्विननं काल बांगलादेशचे दोन खेळाडू बाद केल्यानंतर पंचेचाळीस कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वाधिक वेगानं दोनशे पन्नास गडी बाद करण्याचा विक्रम त्याने केला ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज डेनिस लिली याचा अठ्ठेचाळीस कसोटी सामन्यात दोनशे पन्नास गडी बाद करण्याचा विक्रम अश्विननं मोडीत काढला उत्तराखंडमध्ये निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस विधानसभेच्या एकोणसत्तर जागांसाठी बुधवारी होणार मतदान उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठीचा निवडणूक प्रचार आज संपणार पंधरा तारखेला होणार मतदान सर्वत्र चोख बंदोबस्त राज्यातल्या विविध महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचारासाठी दिग्गज नेत्यांच्या सभा प्रचाराला आला वेग माध्यमिक स्तरावरील पाठ्यक्रमामध्ये निवडणूक साक्षरता या विषयाचा समावेश करण्याची निवडणूक आयोगाची मनुष्यबळ विकास मंत्रालयाला सूचना इस्रोतर्फे येत्या बुधवारी एकाच वेळी प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या एकशे चार उपग्रहांची उलट गणना आज रात्रीपासून सुरू जागतिक रेडिओ दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारत मजबूत स्थितीत बांगलादेश समोर खडतर आव्हान संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार